सामन्याला होती सुरुवात. शंकर पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत, शंकर पाटील योगेश पाटील ही जोडी पॉइंट ट्रॅक वरती सागर आहेत, पंच म्हणतात. लेट्स प्ले, सामन्याला होईल सुरुवात. बाहेरचा बॉल आहे, आपण पाहिलं लेंथला हा बॉल हिट झाला आणि हिट झाल्यानंतर राईज देखील झालाय बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सागर आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल ज्यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल उंच तर गेलाय, दूर देखील जाईल, डिस्टन्स देखील प्राप्त होत आहे. फटका चांगला आहे. फलंदाज शंकर पाटील यांच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकारानं मात्र आपलं खातं ते खोलतायत. पहिला बॉल गोलंदाजाने आपल्या नावावरती केला, परंतु दुसरा बॉल आपल्या नावावरती केलाय शंकरने. बॉलिंग ट्रॅक वरती सागर आहेत. ऑफ्टनच्या बाहेर आपण पाहतोय, स्क्वेअर कट करायचं जरूर होतं, परंतु कट करण्यासाठी ती लेंथ नव्हती, लेंथ तेवढी पाठीमागे नव्हती, लेंथ थोडीशी पुढ्यामध्ये होती आणि स्क्वेअर कटचा फटका तिथून मॅन्युफॅक्चर करणं थोडंसं कठीण होतं. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सहा धावा धावबल गावर्दी आहेत. फटका चांगला आहे, आपण पाहतोय वायडीश लॉंगहॉर्न क्षेत्रामध्ये बॉल सीमारेषच्या पलीकडे ट्रॅव्हल झाला. चार धावा मिळतील चौकार. शंकर पाटील पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल चौकार आलाय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 10. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल आला होता. विकेट किपर स्वतः बॉलच्या दिशेने गेले होते. आपण पाहतोय दोन धावा मिळतील आणि दोन धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती 12 धावा. शंकर आणि योगेश हे जोडी मैदानावरती आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये. ओ, विकेट किपरने प्रयत्न तर 100% दिले. झेल इथे सुटलाय. कठीण असतात असे झेल पकडणं, कारण तुम्ही उलट धावत जाऊन बॉलला टच करता, बॉलच्या खाली पोहोचता. परंतु झेल जर पकडला असता तर अप्रतिम झेल ठरू शकला असता. या स्पर्धेमधला धावपलकावरती धावा आहे 13. षटक क्रमांक 1 खेळ इथे पूर्ण झाला आणि 13 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत आहेत. पहिला बॉल ओ डिरेक्ट हिट दे आवश्यक होती. राजेश साळवे तिथे होते.
दोन धावा आल्यात आणि दोन धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 15, 15 रन संदीप सुरकर, 15 धावा धावपलकावरती. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. 15 सुशांत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफस्टंट बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, पंचांनी कॉल केला स्ट्रेट अवे. पुन्हा एकदा व्हाईटच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. सुशांत बॉलिंग ट्रॅक वरती, 16 धावा धावपलकावरती. What a shot that is! जबरदस्त आपण पाहतोय हा फटका. उद्या समोरच्या दिशेने शंकर पाटील यांच्या बॅट मधून एक पॉवरफुल हिट तुम्हाला पाहायला मिळाला. सिक्सर आलाय आणि षटकाराच्या मत्तीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 23. बावीस धावा धावपलकावरती आहे. 22 रन संदीप सुरकर शरीरावरती बॉल आदळला आपण पाहतोय. एक धाव तर इथे घेण्याचा मानस आहे. एका धावीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती तेवीस धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 23 धावेपर्यंत मजल मारली या ओम कोंडेश्वर बोस संघानं. चांगली सुरुवात केली शंकर पाटील यांनी. गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा सज्ज आहेत. ओहो, लोअर फुल टॉस बॉल होता. बॉलच्या तर खाली पोहोचलेत आणि कमालीचा स्ट्रोक आहे. स्लॉग स्वीप तुम्हाला पाहायला मिळालाय. समोरचा फुल टॉस बॉल होता, ड्रिप झाला बॅटरच्या दिशेने, परंतु काय कमालीचा स्ट्रोक खेळलेत योगेश पाटील. षटकार आहे 6 धावा. एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. 29 ऑफस्टंट बाहेरचा बॉल आणि हा बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. धावपलकावरती धावा आहेत 29. 29 योगेश पाटील, शंकर पाटील ही ओपनिंग प्लेयर अजून देखील मैदानावरती आहे. ऑफस्टंट बाहेर हा बॉल वाईड, अवांतर धाव. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 30. 30 रन संदीप सुरकर, 30 धावा धावपलकावरती. जबरदस्त, क्या बात है योगेश. कमालीचा फटका आपण पाहतो. योगेश पाटील यांच्या बॅट मधून हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क. सिक्सर. छत्तीस धावा धावपलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात 18 धावगतीनं. 36 धावा पहिल्या षटकामध्ये निश्चित आपण पाहिलं. 13 धावा आल्या आणि हे षटक थोडस महागडं राहिलंय. सेकंड ओव्हर थोडीशी महागडी राहिली.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय भोया दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. डेड बॉल. यावेळेस देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय खूप दूरवरती शंकर पाटील. फुल पॉवरफुल सिक्सर षटकार. धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील षटकारानं केली शंकर पाटील यांनी. त्यावेळेस हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक ला जवाब क्षेत्ररक्षण आहे. कौतुक तर व्हायला पाहिजे. खूप वेगानं गेले बॉलच्या दिशेने. आपण पाहिलं सुशांत एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 43 धावा धावपलकावरती आहेत. 43 विदाउट लॉस. आणखीन एक कमालीचा फटका योगेश यांच्या बॅट मधून बॉलला पाठवले मिड विकेट रिजनला आउट ऑफ द पार्क सिक्सर. कमालीचं टायमिंग आहे योगेश पाटील यांच्याकडे. शंकर पाटील यांच्याकडे ताकद आहे तर योगेश यांच्याकडे नजाकत आहे. फोर्टी नाईन एकाच एंडला दोन्ही बॅटर आणि तयार नव्हते योगेश धाव घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. धावपा सरफामध्ये विकेट आली आहे. 49 धावेंवरती पहिला फलंदाज बाद झालाय. एकोणपन्नास धावा धावपलकावरती आहेत. 49 विकास नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत परंतु स्ट्राईक येण्यावरती शंकर पाटील आहेत. विकेट पहिली रन आउट. यावेळेस आपण पाहतोय क्वाट बिहाइंड झाले शंकर पाटील. न्यू बॅटर. नवीन बॅटर विशाल मैदानावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पृथ्वीराज. लेफ्ट शॉट फाईन क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण झाली. काय सुरू आहे मैदानावरती नक्की कळायला मार्ग नाहीये. 3 धाव आल्यात आणि कोण कमी धावलं कोण जास्त धावलं त्यावर वाद सुरू आहे. चल हरकत नाहीये. 3 धाव आल्यात. धावपलकावरती धावा आहेत 52 आणि 53 धावेंचं लक्ष इथे असणार आहे बेलवली संघासमोर. निर्धारित षटक असतील 3 आणि 53 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे बेलवली संघासमोर. सर्वांचे युवा मित्र आणि उद्योजक आदरणीय भावेजी म्हात्रे साहेब त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
चांगली सुरुवात 53 धावांचं टार्गेट या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदा सज्जोदय, गोरदाची मार्क वरती योगेश पाटील, तर स्ट्रायकिंग वरती रोशन गायकवाड. तीन षटकांची बॅच, गोरदाज योगेश. पहिला बॉल, पहिला बॉल गोपनी सारखी बॅट पेरवली होती, प्रॉपर बॅट वरती नव्हता तरी देखील डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुरुवात चांगली झाली मी म्हणेन. बॅटिंग करत असताना टीम बौद्ध संघाची आणि आता गोंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात. सलग दोन बॉल वरती आता दोन निर्धाव चेंडू फेकत असताना योगेश पाटील ऑन साइड ला खेळतलाय. फटका तर चांगला पाहायला मिळतोय, परंतु मिस्टाइम स्ट्रोक एका पाहावा लागेल. बॉल मात्र चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन बॉल वरती अभ्यास केलं रोशन गायकवाडनं आणि आता अक्षरशः बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर सर सारे होते, बिरगम देण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. रोशन गायकवाडला आणि आता डॉनबाची समाप्ती होत असताना एक सिक्सर जरूर आला, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचं काम मैदानाच्या आतमध्ये योगेश करतोय. चांगली गोलंदाजी योगेशची बनावी लागेल. तीन षटकांची हे देखील मॅच. बेगीत करण्याचा प्रयत्न, फटका फसला, स्वतः गोरदाज पुढे सरकलाय आणि एक चांगला झेल तिथे स्वीकारला. रोशनला परतावं लागेल बागारी, परंतु बाद दाखल झालेत नरेंद्र मेंगल यांना तुम्ही पाहताय. तिसऱ्या क्रमांकावरती ते दाखल झालेत आणि पुन्हा एकदा मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न. संपर्क नव्हता बॅटन बॉलचा, बॅटन बॅटच्या मधून बॉलवस्ती रक्षकाच्या हातामध्ये षटक क्रमांक पहिले संपन्न झाला. एक षटकार जरूर आलाय आणि जवळजवळ पाच चेंडे निर्धाव फेकलेत योगेश पाटीलच्या माध्यमातून. धावफलक फक्त आणि फक्त 6 धावा. षटक क्रमांक दुसरे घेऊन विशाल भारती आले गोलंदाजी मार्ग वरती. पहिला बॉल वेगाने बीट केलाय समोर शशिकांत लोगले. सकाळच्या मॅच मध्ये खूप चांगला क्रिकेट शशिकांतने दाखवला होता, तोच शशिकांत आता स्ट्रायकिंग वरती सज्ज होतोय. पहिला बॉल निर्धाव, या वेळेला देखील पुढे सरसावले होते. एसटीच्या मागे सुरक्षा बीट झालेत. दरबान बाईचा इशारा. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड करण्यात येईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आतापर्यंत 7 धावा.
चांगला फटका आहे. 20 षटपंत खेळतलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. स्वतः संघ नायक योगेश पाटील आलेत. चेंडूला एकदम फेक कर देईल दरबान. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल. 8 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील पुन्हा एकदा डटबावची समाप्ती होत असताना पूर्णपणे मी म्हणेन थांबवून ठेवले टीम बेलेबली संघाला. विशाल यावेळेस फटका चांगला आहे. धावा इथे मात्र मिळतील. फक्त आणि फक्त सिंगल. धाव फलकावरती जोडली गेली सिंगलच्या जोरावरती. आता धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धाव संख्या एका धावीच्या मदतीने 9 या आकड्यावरती जात असताना बॅटची गडा आहे. त्यांच्या मागे बॉल चाललाय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. पुढे त्यांची की सिंगल. सिंगल डबलने आता काम चालला नाहीये, कारण आपण जर पाहिलं टार्गेट होतं या मॅच मध्ये जवळ जवळ 53 धाबांचं, आणि तोच टार्गेट आता इथे मात्र सेट करत असताना कुठेतरी मागे पडलाय बॅटिंग करत असताना संघ बेलवली. ड्राईव्ह केला एक संघ इथे देखील मिळेल. जणू काही आता सामना सोडलाय की काय टीम बेलवली संघाने, कारण सिंगलने फक्त आता स्ट्राईक रोटेट करतात. नवीन गोरदास गोलंदाजी मार्ग प्रती किशोर आलेत. किशोर देशमुख या बळावर देखील पुन्हा एकदा डॉटबॉची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली आहे. पण आतापर्यंत जवळ जवळ 2 चेंडू संपन्न झालेत. फक्त एक धाव खर्च गेली गोरदास किशोरनं. या वेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचला जरूर, परंतु पुन्हा एकदा सिंगल. सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकतो. टीमची टोटल धाव संख्या 53 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12. यावेळेस चांगला फटका आहे. सर नरेंद्र मेंगल सरांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फलकावरती जोडले गेला. षटकातील काही चेंडू खेळ अजूनही शिल्लक. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा मोठा सामना. ड्रॉ करण्यात येतील. शेबट गोड केले या बेस्ट टीम बेलवली संघानं, परंतु सामना जिंकला टीम ओम कोंडेश्वर बोध संघानं. अभिनंदन, हँडशेक करा आणि त्यानंतरच मैदान सोडा. विकी रायते उपक्ष ओम कोंडेश्वर बोध संघाला मिळाली बाय. आणि आता मॅच असणारी रायते विपक्ष जवळली.